मित्रांनो, जगात चहा न आवडणारी व्यक्ती दुर्मिळच। सकाळी उठायचं, चारा पाणी करायचा आणि मग चूल पेटली समजा, डब्यातली साखरपत्ती पातेल्यात टाकायची आणि मग चहावर ताव मारायचा। हा बघा, अहमदपूर तालुक्यातील हा शेतकरी राजा। जनावराला चारा पाणी सकाळी पहाटेच केलाय आणि दिवस निघण्याच्या पूर्वी आता चहावर पण ताव मारणार। अगदी दिवस निघतोय एकीकडे आणि दुसरीकडे पातेलं चुलीवर ठेवलंय। कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाशी जायबंद होणारा बळी राजा आजही तो गरिबीतच आहे। घामाचा दाम जर कुठं पाहायचा असेल तर या शेतकरी राजाकडे। खता बियाण्याचे गगनाला भिडलेले भाव, बियाणात भेसळ, तरी हा शेतकरी राजा इमानदारीने काळ्या आईची सेवा करतो आहे। शेतामध्ये राहून काबार कष्ट करून तो जगतो आहे आणि खरं तर याकडे मात्र शासनाचं दुर्लक्षच आहे। आम्ही दररोज सकाळी फिरायला जातो, इथपर्यंत या शेतकरी मामांच्या व्यथा आणि कथा जाणून घेतो, त्यांना काही मदत करता येते काय हा विचार करतो आणि म्हणून आयुष्यामध्ये जगत असताना हा एकटा शेतकरी राजा राहतो पण काहीच भीती नाही। यांच्याकडे आहे गोफण, तो भरकन दगड फेकून चोराला सुद्धा मारता येतो। आम्ही सगळ्यांनी तसा प्रयत्न केला परंतु त्यांच्यासारखा दगड मात्र आम्हाला कधीही मारता आला नाही, कारण त्यांच्याकडची ती ट्रेनिंग शक्ती खरं तर कुठल्या एखाद्या ट्रेनिंग सेंटरचा तो अनुभव नाही आहे, तो अनुभव आहे त्यांच्या स्वतःचाच आणि म्हणून तो स्वतः स्वबळावर जगणारा शेतकरी राजा आहे।